पाहूया पुढची एक महत्वाची बातमी. तर दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बडगुजर यांच्यासोबत भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तर सलीम गुत्ता सोबत पार्टीत भाजपचा पदाधिकारी होता अशी चर्चा सध्या सुरू होती आणि त्याच संदर्भात ही चौकशी करण्यात आली आहे. आणि बडगुजर यांची चौकशी करणारे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याबाबतची माहिती सुद्धा दिली आहे. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बडगुजर यांच्यासोबत भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांचीही चौकशी सध्या सुरू आहे. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण दाजने आपल्यासोबत आहे. तर किरण, सध्या या प्रकरणात भाजपचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांचीही चौकशी करण्यात आली आहे, काय माहिती मिळते आहे? गौरी, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी दाऊदचा हस्तक असलेल्या सलीम कुत्ताचा व्हायरल व्हिडिओ करत सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे महानगर प्रमुख आहे आणि एकूणच संपूर्ण राज्यामध्ये या व्हायरल व्हिडिओनंतर खळबळ उडाली होती. याच सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडनं व्हायरल व्हिडिओची तपासणी देखील केली जात होती आणि याच अनुषंगाने आत्तापर्यंत 18 जणांची चौकशी करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू आहे. 6 वेळेला त्यांची आतापर्यंत चौकशी करण्यात आलेली आहे. ही चौकशी सुरू असतानाच धक्कादायक बाब म्हणजे भाजपचाच पदाधिकारी या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची बाब देखील समोर आलेली आहे. तशा पद्धतीची माहिती पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेली आहे. आणि एकूणच जर बघितलं तर या सगळ्या चौकशीच्या दरम्यान भाजपची देखील अडचण वाढण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं भाजपकडूनच हे आरोप करण्यात आलेले आहे, ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाण सोडण्यात आलेले आहे आणि एकूणच देशद्रोहासोबत अशा पद्धतीचा थिरकणं कितपत योग्य अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करण्यात आला होता. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यावर भाजपच्या पक्षाकडनं काही कारवाई केली जाते का किंवा नेतृत्वाकडनं काही निर्णय घेतला जातो का हे बघणं महत्वाचं असेल. मात्र दुसऱ्या बाजूला नक्कीच किरण, याबाबत आणखी कोणती नावं समोर येतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. झालेले त्याचं नेमकं काय सहभागी ते चौकशीच्या नंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डिस्क्लोज करणार.